अनुदामिनी तिची सावली तुमच्या घराच्या सगळ्या सुखांवर ग्रहण लावते है। जा थांबवा तिला। या घराला आपलं बनवायला आली आहेस तर ह्यांना तुला आपलं बनवावंच लागेल, कारण होऊ शकत या घरात तुझी साथ तुझे आपले सोडून देतील, ज्यांना तू आपल्या मनात आणि आपल्या डोक्यात बसवून ठेवलेस। तू आतापर्यंत तर फक्त तुझी प्रार्थना कंप्लीट केली आहेस। तू देवला सांग की त्यांनी तुझा हात त्यांच्या हातात घेऊन सिद्धी राजाच्या समोर हे बोलावत की ते तुझे साथ कधीच नाही सोडणार। आयुष्यभर तुझे साथ निभावतील। तुला गाइड बनायला कोणी सांगितलं? तू हिची सासू नाहीयेस, समजलं? सवत आहेस, सवत। मी सवत आहे। पण सवत पण तर एक नात्याचंच नाव आहे ना, तर मग मी या नात्यात रागद्वेष का भरावा? काय नॅन्सी, मी खरं बोलतीये ना? मला माहिती आहे की जगातली लोक या नात्याला रागद्वेषाच्या नावाने ओळखतात, पण का नाही आपण एक दुसऱ्याच्या मनात प्रेम आणि सन्मान राखावा? कारण माझ्याच्याने नाही होणार, माझ्याच्याने नाही होणार नॅन्सी हा राग द्वेषाचा खेळ। आणि जर का देव तुम्ही तुम्ही माझ्या साइन केलेल्या डिवोर्स पेपरवर साइन करून द्याल तर मी या घराला सोडून निघून जाईन। कारण मी त्या डिवोर्स पेपरला नाही मानत जो तुम्ही माझ्याकडून साइन करून घेतलाय। जेवढं की मला माहितीये की तुम्ही त्याच आधारावर नॅन्सी बरोबर लग्न करून या घरात आलात, चल नॅन्सी पूजा संपली आता, कारण ही जी तुझी सवत आहे ना, तिने या देव घराला
कोर्ट रूम बनवून ठेवलाय. चल. हो, सगळ्यात मोठं कोर्ट रूम तर हेच आहे. जिथे माणसाची जीभ ग्वाही देत नाही तर त्याचं मन ग्वाही देत. इथे निर्णय ऐकवला नाही जात, इथे निर्णय ऐकला जातो मनाचा. नॅन्सी, मला असं वाटतं की देवनी तुझा हात पकडून तुला वचन दिलं पाहिजे की पण माझं लग्न तर फक्त 15 दिवसांसाठी झाली आहे. हे कॉन्ट्रॅक्च्युअल लग्न आहे जे 15 दिवसात संपून जाईल. बाहेर काढून टाकेन. ज्या सजवलेल्या कार मध्ये ही आली आहे ना, त्याच कार मध्ये हिला परत पाठवून देईन. नॅन्सी, मला फार वाईट वाटतंय की तुझ्यासोबत पण तेच. बरं, जाऊ दे. तर मग ही आयुष्यभराची साथ होऊ शकणार नाही. नॅन्सी, चल. मी तुला तुझ्या पहिल्या रात्रीच्या खोलीत सोडून येते. ये. ही आहे तुझ्या पहिल्या रात्रीची सजावट. आवडली तुला? अगं, हे मी स्वतः सजवलंय. आठवलं जेव्हा मी तुझ्या घरी आले होते? तीच काळी रात्र जेव्हा तू देवसाठी, माझ्यासाठी आणि छोट्या साहेबांसाठी प्लान केली होतीस. बहुतेक तू विसरलीयस. काही नाही, मी आठवण करून देते ना. ही जी सजावट आहे पहिल्या रात्रीची, जी मी तुझ्यासाठी सजवली आहे, अशी सजावट तू माझ्यासाठी केली होतीस. बघ, आठवतो तुला?
बघ ये नीट बघ ह्या सगळ्या सजावटेला बहुतेक तुला आठवे देवचे पेपर साइन करण्याच्या आधी तू मला नवरी सारखं सजवशील मग मधुचंद्राच्या रात्री सजवशील आणि त्यानंतर मधुचंद्राच्या खोलीपर्यंत पोहोचवशील आणि देवला माझा नवरा बनवून खोलीत आणशील त्यानंतर देव आणि मी एकत्र होऊ आणि तू दाराबाहेर उभी राहून आमची वाट पाहशील बोल करशील ना अनुदामिनी बोल आठवलं तुला बरं झालं की तुला आठवलं सगळं बघ मी तुला जसं सांगितलं होतं मी बिलकुल तसंच केलंय तुझं खूप खूप अभिनंदन तुझ्या पहिल्या रात्रीसाठी बस गोष्ट अजून आठवण करून द्यायची आहे त्या रात्री मी परत आले होते तुला भेटायला तुझ्या घरी आणि भावनेत वाहून जाऊन मी तुला हे बोलले होते की मी देव मला एकदा स्पर्श करेल ना तर मी त्याच्यासाठी प्रेमाचा वर्षाव करेन बिलकुल तुझ्यासारखं बोल जर तुला खरंच माझा तिरस्कार संपवायचा असेल ना तर देवला माझ्या जवळ घेऊन ये दया येते तुझ्यावर नॅन्सी खरंच तुझा हा स्वभाव असा नसता ना तर मी माझं सौभाग्य तुझ्यासोबत जरूर वाटलं असतं माझं घर वाटलं असतं माझा अधिकार सुद्धा वाटला असता माझ्या भाग्याचं सिंदूर आणि हे जे मंगळसूत्र आहे ना मी हे पण वाटलं असतं पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुझ्या आज जे प्रेम भरलंय ना त्यावर संस्कार एक द्वेष करतय यामुळे आत्ता जे तुझ्या सोबत होईल तेच तुझ्यासाठी अगदी योग्य असेल पूर्ण आयुष्यभर तडफडशील पूर्ण आयुष्यभर तडफडशील कारण प्रेम तुझ्यासाठी बनलंच नाहीये नॅन्सी आता मी तुला ही जाणीव करून देणार आहे की तू एक बाई नाहीचेस कारण एका बाईच्या स्वभावात प्रेमासाठी द्वेषाचा परित्याग असतो पण तुझ्यासाठी तर द्वेषासाठी प्रेमाचा परित्याग आहे जे तू करून टाकलेस
कधी वेळ मिळाला तर विचार कर आपल्या परिस्थितीबद्दल, आणि जेव्हा स्वतःवर दया येईल ना तेव्हा प्रेमासोबत नातं जोड तू। पण एक गोष्ट लक्षात ठेव तू, माझ्या पूजेत जळवणाऱ्या दिव्यासोबत खेळायचा प्रयत्न पण नको करूस, नाहीतर जळून भस्म होशील तू। आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेव, देव कोणत्या मनुष्याचं नाव नाहीये, माझ्या लावलेल्या दिव्याच्या ज्योतीचं नाव आहे। माझी प्रत्येक गोष्ट विसरून जाशील, पण माझ्या दिव्याच्या ज्योतीची गोष्ट अजिबात नको विसरूस। कारण देव कोणत्या मनुष्याचं नाव नाहीये, माझ्या लावलेल्या दिव्याच्या ज्योतीचं नाव आहे। Enjoy. आधी तोंड कोड करून घे मग पाणी पी। आज खूप स्पेशल दिवस आहे, सॉरी रात्र। अरे घे ना, तुझी फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये। अरे अशा मोक्यावर तर बहिणीचा मान असतो, पैसे मिळतात, आणि तू मला पळवतोयस का दादा? नो प्रॉब्लेम, मी जाते। अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की देवच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात ना तर कोणी मित्र आहे आणि ना कोणी समदुखी। मी अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की मी देव आणि अनुदामिनीच्या मध्ये कधीच नाही येणार। मी अग्नीला साक्षी मानून
ही प्रतिज्ञा घेते की देव माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरुष असणार, ज्याला मी आपलं तन मन आणि धन अर्पित करते। आता अग्नीला साक्षी मानून देवला ही प्रतिज्ञा घ्यावी लागेल की पुढच्या प्रत्येक जन्मी देव भक्त आणि भक्त माझाच राहील। मी तुला आज वचन देतो की पुढल्या 7 जन्मांपर्यंत मी फक्त तुझ्या सोबतच राहीन। हे मंगळसूत्र माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि मी ह्याला सांभाळून ठेवलं होतं। तुमच्या फेकण्यानंतर आणि तुमच्या फेकण्याच्या आधी सुद्धा, पण बहुतेक ह्याची गरज आता नॅन्सीला पडणार।